ग्राम पंचायत कान्हर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरे आणि ठाणे जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व कृषी बाजारपेठचे संचालक प्रभूदादा पाटील यांच्या आशीर्वादाने अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत कान्हर गावातील रस्ता खराब असल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होत होता. शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरे व ठाणे जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई गणेश पाटील, कान्हर ग्रामपंचायतचे सरपंच पूर्वी पाटील तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 30 ते 54 फंडातून कान्हर गावातील रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. याप्रसंगी अंबरनाथ सभापती पंचायत समितीचे अनिता निरगुडा, समाजसेवक व उद्योजक गणेश पाटील, कान्हर ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण राऊत आणि कान्हर ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, कान्होरचे ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती कान्हर ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण राऊत यांनी दिली आहे. आज 30-54 मधून जे विकास काम मंजूर केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी, त्याच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, सभापती, सरपंच व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सर्व सदस्य, आज 25-30 वर्षानंतर आम्हाला जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, कान्हर गावाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्याहून अधिक काय विश्वास कुठे दाखवला असेल, तर ग्रामपंचायतमध्ये त्यांनी आम्हाला शिवसेनेला एक हाती सत्ता दिली. आज जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या अभावे आम्ही आज विकास कामाची सुरुवात केलेली आहे. जेव्हा त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदेला जो कौल दिला ते पाहून जिल्हा परिषद सदस्यांनी चांगली विकास कामं या कान्हर गावामध्ये केलेली आहेत. नाही या पुढेही आज या रस्त्याची दुरावस्था होती, 25-30 वर्षे खराब असलेला रस्ता सर्व ग्रामस्थ बोंबा मारत होते, त्याची आज सुरुवात केलेली आहे. आणि या पुढेही पाण्याची समस्या असू दे किंवा कुठल्या अनेक रस्त्याच्या समस्या, ते आम्ही या जनतेने जो विश्वास दाखवला कान्हर गावानी त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही चांगली विकास कामं करू आणि त्यांचा विश्वास कायम ठेवू, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कान्हर गावामध्ये जिल्हा परिषद हेड अंतर्गत 30-54 या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी उपस्थित पंचायत समिती सभापती, उपसभापती, कान्हर गावचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित आहेत. जिल्हा परिषदे अंतर्गत अनेक विकास कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत. वेळोवेळी लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. इथे जमलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सभापती आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, मला एकच म्हणायचं आहे की खूप वर्षापासून शिवसेनेची इथे सत्ता आली, ती कशी आली तर त्याचं कारण आहे की आम्ही लोकांनी सुद्धा खूप म्हणजे खूप मदत केली. आम्ही खरे म्हणजे बीजेपीची लोक आहे असून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मान दिला जात नव्हता. आज माझ्या हातून प्रथमच नारळ इथे फुटला म्हणजे मी खरा भाग्यवान माणूस समजतो. का तर मला एवढ्या 15 वर्षाच्या काळात कधीही पुढे घेऊन कुणीही भाषण करायला किंवा स्टेजवर कधीही कुणी बोलवलं नाही, पण या पोरांनी मला खूप म्हणजे मान दिला, याबद्दल मी आभारी आहे. कान्हर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी आज जो श्री गणेशा झाला रस्त्याच्या कामाचा, हा फार वर्षापासूनचा प्रश्न रखडलेला होता. आम्ही आमदारांच्या सुद्धा कानावर ही गोष्ट घातलेली होती, परंतु तो झालेला नव्हता आणि त्याचं उद्घाटन आज इथे झालं. माननीय उपसभापती, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कान्हर गावचे सरपंच सदस्य, ह्यापुढे तुमच्याकडून अशाच कामांची अपेक्षा आहे आणि ह्याच अपेक्षेने इथे सत्ता बदल झालेला आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज, ठाणे.